अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अबू अजमी साहेबांनी, या ठिकाणी शताब्दी हॉस्पिटल आणि गोवरच्या संदर्भात त्याच्यामध्ये आता 100 चा स्पीड ठेवलाय. आता बहुतेक आपल्याला सगळ्यांना 100 च्या पुढे जाता येत नाहीतर डायरेक्ट आपापल्या अकाउंट मधनं पैसे जातात आणि बऱ्याच जणांना त्याचा फटका बसला, त्याचा काही का होईना परिणाम झाला. अध्यक्ष महोदय, आता समृद्धी महामार्गाचा उल्लेख केला गेला. समृद्धी महामार्ग मोठ्या अतिशय कार्यक्रम दिमागदार करून पंतप्रधानांच्या शुभहस्ते उद्घाटन केलं, परंतु शिर्डीवर आपण त्या रोडवर चढलो आणि नागपूरपर्यंत आलो तर मधी जे वॉशरूम पाहिजे, जे पेट्रोल पंप, डिझेल पंप, सीएनजी पंप, इव्हन आता गाड्या चार्जिंगच्या आलेल्या चार्जिंग स्टेशन्स ते पाहिजे, ते अजून कुठेही नाही. दुसरी गोष्ट, त्याचा स्पीड किती असावा ते काही अजून सांगितले नाही. अध्यक्ष महोदय, तो रस्ता अक्षरशः सगळ्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा आहे, पण त्याच्यात गाडीचा स्पीड वाढला तर टायर फुटतात. त्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गेले, ती गाडी कुठली होती, मर्सिडीज बेन्झ त्याचं मॉडेल होतं, आणि त्याच्यामुळं ती गाडी तेवढ्या स्पीडनं ते पळवतात म्हणजे चालते. पण आपल्या इथं ज्या गाड्या तयार होतात, स्कॉर्पिओ असेल, बलेरो असेल किंवा इतर वेगवेगळ्या मारुतीच्या वगैरे गाड्या, त्या गाड्यांचे टायर तिथं फुटतायत. हा एक, आत्ता अजून थंडी असतानाच, वास्तविक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानंतर 42-43 टेम्परेचर होतं, त्यावेळेस काय होणार आहे त्याची पण खबरदारी सरकारने घेतली पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, जसं पुणे मुंबई रस्त्यावर तुम्ही केलेलं आहे, इव्हन आपला बांद्रावरील सीलिंकला पण गाडीचा स्पीड वाढला की ऑपअप त्याची नोंद होते, ऑपअप म्हणजे कॅमेऱ्यामध्ये ते कॅच केलं जातं आणि त्याच्यामध्ये त्यांना कळवलं जातं की तुम्हाला एवढा दंड तिथं बसला, इतक्या वाजता ती गाडी पास झाली आणि हा नंबरची ती गाडी होती, ते फोटोज देतो, त्याच्यामुळे तिथं काही करता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, अजून एक मंत्री महोदय, हे सगळे रोड आपण केलेत, त्याच्यामध्ये जे टोल आपण देतो, टोल कशा करता देतो की त्या टोलवाल्यांनी मेंटेनन्स पण बघायचं आहे. अध्यक्ष महोदय, बऱ्याचशा इथं टोल आपण देतो परंतु मेंटेनन्स बघितला जात नाही. रोडमध्ये कुठं खड्डे असतात, कुठं खाणून ठेवलेलं असतं, कुठंतरी रिपेअरचं काम चाललेलं असतं, ठीक आहे, काही नादुरुस्त झालं तर रिपेअर केलं पाहिजे, परंतु ते 24 तासाच्या आत डे नाईट काम करून त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेलं पाहिजे. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे रिफ्लेक्टर लावले पाहिजे की ऍक्सिडेंट होऊ नये. ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर, परवा ते आपण जनावरं किंवा प्राणी मरू नये म्हणून देखील व्यवस्था केलेली आहे समृद्धी महामार्गावर. त्याच्यात आतापर्यंत 7-8 प्रकारचे वेगवेगळे प्राणी मेलेत, हरणं पण मेली, कुत्री तर इतकी मारतात की काय त्याला अर्थच राहिलेला नाहीये. अशाही प्रकारच्या घटना घडत आहेत, खूप माकड त्या तिथे त्या रोडवर येत आहेत, त्याच्यावरती उद्या माकड पण मारायला लागतील. हे सगळं अडचणीचं होणार आहे, ह्याची खबरदारी मंत्री महोदय आपल्याला घ्यावी लागेल. आता सभागृहामध्ये अधिवेशनाच्या काळातच उत्तर देण्याकरता परिवहन खातं तुमच्याकडे आहे, आता त्याची अंमलबजावणी तुम्ही ज्यावेळेस उत्तर द्याल
त्यावेळेस खरं तर आता आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करू की त्यांनी उत्तर दिलेली अंमलबजावणी पण झाली पाहिजे, नाहीतर नुसतीच उत्तर तुमच्याकडनं घ्यायचे आणि मुख्यमंत्री म्हणणार कुठं मी उत्तर दिले, शंभूराजने उत्तर दिलेलं आहे, मग आम्ही कुठल्या मंत्री महोदयांच्याकडे बघायचं? ती पण अडचण होता कामा नये, ती पण अडचण होता कामा नये. म्हणून ह्याबद्दल सरकारची काय भूमिका राहणार आहे? खरोखरीच रस्ते बरेचसे म्हणजे दयनीय अवस्था त्या ठिकाणी होती आणि मग ऍक्सिडेंट वाढतात. काही ठिकाणी तुम्हाला स्पीड ब्रेकर किंवा आपल्या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर बघा बारक्या 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 पट्ट्या त्या देतात. मी त्यांना विचारलं ते रंबल्स कशा करता, तर ते म्हणले की जर यदा कदाचित ड्रायव्हरला डुलकी आली तर ते गाडी तिथनं गेली तर तो जरा तजेलेदार होतो किंवा त्याला कळतं की नाही आपण गाडीवर ड्रायव्हिंग करतोय, असं काहीतरी त्याच्या पाठीमागचं कारण आहे असं सांगितलं जातं. ठीक आहे, नागरिकांची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं, ड्रायव्हर लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं, आणि मगाशी नाना पटोले साहेबांनी मुद्दा उपस्थित केला नाही, कोणीतरी वर्षा गायकवाडांनी केला की आपली एक नंबर लाईन दोन नंबर लाईन लाईट मोटर व्हेकल आहे आणि तीन नंबर लाईन ही हेवीला आहे, तर तशा पद्धतीनं हेवीवाले चालत नाही, तर ते पण करण्याच्या करता काही तुमच्या पुढं वेगळा विचार आहे का आणि त्याची कशा प्रकारे आपण अंमलबजावणी करणार हे आपल्या मार्फत सभागृहाला कळावं. सन्मान्य अध्यक्ष महोदय. माजमी साहेब. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मेरा मुख्यमंत्री जी से एक सवाल है कि चेबूर में शताब्दी हॉस्पिटल में अभी पिछले हफ्ते में विजिट करने गया, वहां पर पेशेंट की भीड़, पर्ची बनाने के लिए 5-5 घंटे, पैसे भरने के लिए 5-5 घंटे, हम डॉक्टर्स वहां नहीं है, दवाओं के लिए बाहर जाना पड़ता है. क्या मुख्यमंत्री महोदय उसके ऊपर तुरंत वहां जो स्टाफ की कमी है दूर करेंगे, क्या दवाएं बाहर से नहीं लाना पड़े? दूसरा अध्यक्ष महोदय, 2016 में शताब्दी हॉस्पिटल को मेडिकल कॉलेज बनाने का प्रॉमिस हुआ था, कब तक ये मेडिकल कॉलेज बनेगा? तीसरा सवाल ये है, क्या 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 मुख्यमंत्री महोदय मुंबई में मीजल्स के ऊपर कोई स्टेटमेंट करेंगे क्या? ये मेरा सवाल है मुख्यमंत्री महोदय से. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अबू अजमी साहेबांनी, या ठिकाणी शताब्दी हॉस्पिटल आणि गोवरच्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे. गोवरवर मुंबई महापालिका आणि आरोग्य विभाग हे दोन्ही युद्ध पातळीवर काम करतायत आणि त्याच्या लवकरात जवळपास आपण तो कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर त्याला जे जे काही आवश्यक बाबी आहेत ते सगळे प्रयत्न केले जातील. शेवटी आपल्याला त्या मुंबईतल्या मुलांचं आरोग्याची शासनाने देखील काळजी घेतली आहे, मुंबई महापालिकेचा देखील ड्राईव्ह सुरू आहे आणि यामध्ये जे वॅक्सिन आहे ते घेण्याच्या संदर्भातला थोडा अनेक ठिकाणी सहकार्याची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. आणि अबू आदमी यांना देखील मी सांगतो, आपल्या माध्यमातून देखील अशा वसाहतींमध्ये आवाहन केलं पाहिजे आणि शासन पूर्णपणे या गोवर प्रतिबंधक लवकरात लवकर कंट्रोलमध्ये आला पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहे. शताब्दी हॉस्पिटल मेडिकल कॉलेजच्या संदर्भामध्ये त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे, या बाबतीमध्ये नक्कीच एक बैठक घेऊ आणि त्यामधून आपण मार्ग काढू. सन्माननीय सदस्य, आपण 2 मिनिटात मुश्रीफ साहेब, आपण या विषयावर चर्चा घेणार आहोत. अध्यक्ष, असं नाही अध्यक्ष महोदय, आमचं धरणं आंदोलन, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याबद्दल कोल्हापूरला एक धरणं आंदोलन सर्वपक्षीय झालं, त्यामध्ये कर्नाटकचे महाराष्ट्र एकल समितीचे आमदार तिथे उपस्थित होते माझी, त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या हृदय हेलवणार आहेत. ते काय म्हणाले, आम्ही 56 वर्ष आम्ही हा लढा लढतोय, आम्ही मुंबई इलाक्यातले मराठी बोलणारे, मराठी भाषिक, आम्हाला मराठी बोलणं दिलं जात नाही, पाट्या लावल्या दिल्या जात नाही आणि आमचे 7-12 जे उतारे आहेत ते कन्नडमध्ये आहेत आणि दरवेळेला 5-5, 20-20 घोटे हे आमची जमीन कमी होते, आम्ही आम्हाला कन्नड येत नाही, आमच्या मुलाबाळांना कन्नड येत नाही. अशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की 19 तारखेला आमचा महामेळावा आहे, तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्यायला यावं. दरम्यान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले, त्यांची गृहमंत्र्यावर चर्चा झाली, बाकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची घटना काय, एका देशातून आपण आपल्या देशामध्ये कुठेही जाऊ शकतो, आपले विचार मांडू शकतो आणि म्हणून आम्ही काल निघालो तर आम्हाला आढळण्यात आलं वास्तविक अध्यक्ष महोदय. दुसरा एक विषय आता जयंत पाटील मांडला नाही, अलमट्टी धरण याची उंची वाढण्याचं काल निविदा निघाली, 2 जिल्हे बुडणार आहे, 2 जिल्हे मी लक्षवेधी लावणार आहे,
म्हणजे फार मोठा अन्याय आणि अत्याचार या कर्नाटक सरकारकडे चालू आहे. माझा फक्त 1 किलोमीटरवर कर्नाटकात सुरू आहे. काल एकाही मराठी माणसाला बाहेर पडू दिलं नाही त्यांनी. एकाही माणसाला मंडप उकडून फेकला, स्पीकर बंद केला. आणि म्हणून माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की हे असं किती दिवस चालणार, त्याची इच्छा काय. आम्ही मराठी भाषिक आहोत, आमची भौगोलिक संलग्नता आहे, लोकांची इच्छा आहे की आम्ही इकडे यावं. 865 गावांनी ठराव केलेले आहेत, त्यांच्या ग्रामपंचायती मराठी भाषिक ताब्यात आहेत. एकदा मुंबईवर 2-15 वर्ष मराठी केळ समितीचा महापौर होता, खासदार आमदार निवडून आलेले आहेत. एवढीच विनंती आहे त्यांची. म्हणून तात्काळ बेळगाव भाग हा केंद्र शासितच झाला पाहिजे, त्याशिवाय मराठी भाषिकाला न्याय मिळणार नाही. आणि म्हणून आम्ही काल निघालो, आम्हाला जाऊ दिलं नाही. जोडून काय मिलिटरी आणून तिथं बसवली. आणि मग हे सगळं निषेधार्य आहे. आणि माझ्या मते याबद्दल अतिशय चांगली चर्चा घेतली पाहिजे आणि तात्काळ चर्चा घेतली पाहिजे. चला लक्षवेधी क्रमांक 1. नाही नाही लक्षवेधी क्रमांक 1.